नमस्कार, मी गुरुनाथ तुमचं स्वागत करतो सेवन स्टारच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे ऑन द स्पॉट. आता आपण आलेलो आहोत सातारा एसटी महामंडळ या ठिकाणी. घटना घडल्यानंतर जवळच असलेल्या सेवन स्टार मल्टीप्लेक्स जे आहे या ठिकाणी प्रचंड नागरिकांची गर्दी जमली. सातारा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांपासून ते अगदी इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं. संपूर्ण सातारा शहरामध्ये आगीचे जो धूर आहे, लोट आहे, तो अगदी भैरवाच्या डोंगरापर्यंत पाहायला मिळत होता. या घटनेची माहिती सोशल मीडियावरती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर एकच लोंढा एसटी महामंडळाकडं येऊ लागला. या ठिकाणी साताऱ्याच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी येथील नागरिकांना संयमानं थांबवण्याचं देखील काम केलेलं आहे. याबाबत सेवन स्टारनं माहिती घेतली असता येथील एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आज साधारण 5 वाजण्याच्या सुमारात सातारा बसस्थानकामध्ये जे शिवशाही उभ्या होत्या, म्हणजे पार्किंग एरियामध्ये, त्या शिवशाहीमध्ये भागीरथी कंपनीच्या गाडीमध्ये एक लहान मुलगा जो मतिमंद आहे अशा संशय आहे, त्यानं गाडीचे पडदे पेटवले आणि हे पेटवलेले पडदे वगैरे आमच्या कर्मचाऱ्यांनी बघितलेले आहेत. आणि तो बाहेर पळून जाताना त्या कर्मचाऱ्यांनी आमच्या त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे. त्या गाडीची जी आग लागलेली होती ती आग आटोक्यात आणण्याचा बराचसा प्रयत्न केला. एसटीचे जे फायर एक्स्टिंग्विशरचे सिलेंडर असतात ते जवळजवळ 20-21 सिलेंडर फोडून आपण आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात आलेली नाही. आणि 4 अरमच्या गाड्याने, 1 भागीरथी, अशा 5 शिवशाही यामध्ये नुकसान झालेले, 5 शिवशाहींचं. आणि प्रत्येक शिवशाहीचं साधारण 20 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. यामध्ये बॉडी, शिवशाहीची बॉडी सीट याचं नुकसान झाले आणि ज्याचं इंजिन आहे ते इंजिन मात्र व्यवस्थित आहे. सातारा एसटी महामंडळाचं सिक्युरिटीचा जो विषय आहे त्या अनुषंगाने इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. आग लागल्याची फोन आल्यानंतर मी तात्काळ दुसऱ्या मिनिटाला मी इथं हजर झालो. झाल्यानंतर बघितलं तर एक बस पेटलेली होती. शेजारच्या ज्या बसेस आहेत त्या काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या लॉक असल्यामुळे किंवा चाव्या नसल्यामुळे त्या बंद होत्या. त्यानंतर मग दुसऱ्या बस कुठल्या निघतील त्या काढण्याचा प्रयत्न केला होता. त्या बस जसंही झालं प्रयत्न तसं काढून घेण्यात आल्या. त्यानंतर अग्निशामकचे आगीचे बंब जे आहेत ते बोलून त्यांनी पहिल्यांदा जी शेवटचं जे आहे जिथं आगीचा इंधनचा पुरवठा संपेल ती बस पहिल्यांदा भिजवण्यात आली आणि त्यानंतर मग दुसऱ्या बस भिजवण्यात आल्या. त्यामुळे बाकीचं जे नुकसान आहे ते कमी झालं आणि बाकीच्या बसेस पेटलेल्या नाही आहेत आणि याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे, फक्त बसेसचं नुकसान झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी पूर्ण पद्धतीनं एसटी महामंडळाचे जे सुरक्षा कर्मचारी त्यांची व्यवस्था चोख बजावत होते. त्यांना आम्ही प्रश्न विचारला की दुपारच्या वेळेस ही घटना घडली असताना तुमच्या सुरक्षेचा नक्की उपयोग काय झालेला आहे, तर त्यांचं म्हणणं असं होतं की ही अचानक घटना घडल्यामुळं आम्हाला देखील काही गोष्टी समजू शकल्या नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर सातारा शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना नागरिकांकडून सुयोग्य वर्तन व्हावं या अनुषंगानं सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील घटनास्थळी धाव घेतलेली आहे. त्यांनी देखील घटनेचा तपशील माहिती घेऊन ते देखील आपल्याशी संवाद साधलेला आहे. आता सायंकाळी जवळपास 5:45 एसटी बसस्टँडवर शिवशाही कंपनीची गाडी हे लॉकडाऊनपासून उभे होते इकडे आणि अनफॉर्च्युनेटली फायरची घटना घडलेली आहे. त्यामध्ये 5 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. जसंच गाडीमध्ये आग लागली इमिडिएटली पोलीस, फायर डिपार्टमेंट आणि एसटी महामंडळच्या लोकांनी इमिडिएटली रिस्पॉन्ड केला. त्यामुळे ह्या आग आपण अजूनही याच्यामध्ये गाड्या फेटू शकले होते पण आपण त्याला वाचू शकले. पण हा अनफॉर्च्युनेट घटना आहे, त्याच्यामध्ये आमचे पूर्ण फोरेन्सिकची टीम बोलावली आहे आणि आमच्या फोरेन्सिकची काय आम्हाला क्लू वाटू शकतो की आग नेमका कशा सुरू झाली त्याच्यासाठी आमची आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. घेतलेलं आहे. दरम्यान ही घटना चालू असताना अन्य एक व्यक्ती ह्या पेटलेल्या एसटीमध्येच आढळून आला की जो दारू पिऊन झोपलेला होता, त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती घटनास्थळावरून मिळते आहे. साताऱ्यात आज प्रत्येक सोशल मीडिया असेल किंवा साताऱ्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या चर्चेचा एकच विषय आहे की सातारा एसटी महामंडळामध्ये एसट्या पेटल्या. प्रामुख्यानं मध्यवस्तीमध्ये असलेल्या या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीनं इतकं गांभीर्यानं एक घटना घडते, मोठे अहित घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र येथील प्रत्येक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या संयमानं आणि त्यांनी केलेल्या जबाबदारीच्या पालनामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे. राजेंद्र तुपे, शिवशाही इंचार्ज, सातारा. ही घटना जी घडली ना, ही भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशनची गाडी आहे, पहिली बस जळालेली. तर या गाडीमध्ये 12-13 वर्षाचा एक मुलगा होता लहान,
त्याला पकडला गेला आहे पोलिसांनी. तर तो मुलगा आतमध्ये जाऊन सिगरेट पीत होता. पहिल्यांदा त्या गाडीचा आम्ही सर्वच घटना बघितल्या. आम्ही चाप येत होतो समोरच, तर त्या गाडीचा पहिल्यांदा पडदा पेटला गेला. पडद्यानंतर मग सीट पेटली, एक गाडीनं आग पकडली, बाजूच्या चारही गाड्या, टोटल पाच गाड्या जळालेल्या आहेत. सर हा मुलगा आत गेला कसा? ही गाडी गेली 2 वर्षापासून इथं बंद आहे. ह्या गाडीचं कोणी इथं बघायला येत नाही, त्यांचे इन्चार्ज बघायला येत नाही आहेत. त्याच्यामुळे हा मुलगा जाऊन बसतो. आणि इथले जे सिक्युरिटी आहेत, या स्टँडमध्ये रात्री लाईट नाही आहे. आम्ही दररोज रात्री राऊंड मारतो. आम्ही सर्वच गाड्या लॉक केलेल्या आहेत. आणि पोलिसांचं पण आम्हाला सहकार्य असतं. आणि यांची जी एसटीची प्रायव्हेट सिक्युरिटी आहे, ते पण राऊंड मारत असतात रात्री. कुठे मुलांना पकड, मुलींना पकड गाडीमध्ये. हा दिवसा घडली आहे घटना. मग त्या मुलगा आग आतमध्ये सिगरेट पेत होता. आणि त्या मुलगा आज जशी लागले आम्ही पळत आलो, त्या मुलाला आम्ही इकडून जाऊन एसटीडीच्या बूथजवळ आम्ही पकडला गेला. एक गाडी पेटले, ते बाजूच्या चारही पण गाड्या जळालेल्या आहेत. मी प्रशासनाला आव्हान करेन या निमित्तानं की या ठिकाणी ज्या पद्धतीनं आत्ता एक घटना घडली, हा भविष्याचा बोध ठरू शकतो. अशा घटना गर्दीच्या ठिकाणी घडत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे. या ठिकाणी सातारा नगरपालिकेचं अग्निशामक दल आलेलं होतं. एक बंब पूर्ण संपला, दुसरा संपण्यासाठी पुन्हा त्याच्यामध्ये पाणी आणण्याचं काम केलं. या ठिकाणी काही नगरसेवक देखील उपस्थित होते, त्यांनी देखील शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. संपूर्ण सातारकर नागरिक, इथं उपस्थित असलेले प्रवासी, या सगळ्यांनी पाण्याची आणि बागण्याची आणि मदतीची देखील भूमिका घेतलेली आहे. या कार्यक्रमामध्ये मी गुरुनाथ तुमची इथं रजा घेतो. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा सेवन स्टार, आपल्या हक्काचं चॅनल. नमस्कार.